Перехожу я. Дом быстро сделал. मड़के किती है टैक्स वगैरह पूजा साधु गरे राहणार वडक तांगडा तालुका बोकरदन जिल्हा जालना मी वडक तांगडाची समाजाची असून मी अपंग असल्यामुळे मी माझ्या भावाला पप्पा बाबा पप्पा मम्मीले भाऊजाईले मदत करू लागली पण तरी बी व्यवस्था काही फिल्टरचं पाणी जारस पाणी असल्यामुळे आमचा माठ विक्रीला जात नाही तर विक्रीला आम्हाला माठाबद्दल लय दुःख वाटतंय आम्ही पोट कशावर धका म्हणून तेच विचार पडला आहे आम्ही पण सात जणांना पोहोचणारे किती पैसे लागते हे आम्हाला विचार पडला आहे भासमतीमध्ये आम्ही सगळेजण अपंग असताना कसं घर दाखवावं हेच विचार पडला पगारी तर काही खऱ्याने एका महिन्याने येते नाही तर एका महिन्याने येत आमचं असं झालं की एक तर जगावं जात नाही एक तर मेल्या जात नाही पण जगणं लाग जगावं लागतं ह्या जगासाठी ताई मला सांगा तुमचा व्यवसाय आता सध्या परिस्थितीत कसा आहे माझं नाव बेबी देवानंद घोडे राहणार वड तांगडा तालुका बोकरदन जिल्हा जालना व्यवसायाचं जर सांगायचं आहे तर फार धंदा बसाची वेळ आलेली आहे कारण की आता गाडव पण नाही राहिली नाही तर डोक्यावर माती आणावी लागते चालू आहे की माठ पण विकल्या जात नाही फिल्टरच्या पाण्यामुळे आणि आहेत गावोगावी पण कोणी आमचा माल विकत घेत नाही मला सांगा आताच्या जमान्यामध्ये तुमचा कुंभार व्यवसाय कसा आहे व आताची परिस्थिती काय आहे मी माझं नाव देवानंद साधू घोडे राहणार ओळख तांगडा तालुका बोकरदन जिल्हा जालना येथील रहिवासी असून माझ्या पूर्वीच्या काळामध्ये जे लोक आमचं गाव 5000 लोकसंख्येचं असून आतापर्यंत पहिले पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक घरामध्ये एक माठ नेत होते आणि लागत होता पण आता कसं झालं जे आता फिल्टर आहे आरोचं पाणी आहे आणि ते बाटले आहे ते प्रत्येक घरी टाकून जातात त्याच्यामुळं आमचे कुंभार समाजाचा हा व्यवसाय जास्तीत जास्त मंदगतीनं चालू आहे आणि कमी प्रमाणात आहे आता याच्यावर प्रशासनानं काहीतरी कर्ज म्हणून किंवा काहीतरी उपाययोजना करावी जेणेकरून आमचा सरपंच घरपंच सुधारित आणि सुरळीत चालावा म्हणून हे शासनाकडे आमची मागणी आहे यांच्याकडून माझं नाव अशोक सकाम घोडे आहे मी पूर्वीपासून मातीचा धंदा करतो परंतु या 4-5 वर्षामध्ये काय झालं की हे नवीन फिल्टर आणि आरोची पाणी निघाल्यामुळे आमच्या धंदा अजिबात डिमांड राहिलं नाही त्याला कोणी घेतली नाही पहिल्यांदा चांगला विक्रय व्हायचा आता नेमकं सांगूया की 100% बाकी 25% लोक घेतात बाकी हे पाणी पूर्ण लोक फिल्टरचे पिवलेले कोणी आरोग्य पाणी पिवलेले तर याच्याबद्दल आमचं काय म्हणणं की बस सरकार